काल रात्री आम्हाला अशी माहिती मिळाली खप्यावरून की एक दोन संशयित ट्रक फुटाळा गावाजवळ NH6 वर उभे आहेत आणि त्याच्यात गांजा असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आम्ही हे माहिती तात्काळ आमचे PI LCV श्री थोसरे आणि तसेच API पर्वते डुग्गीपार पोलीस स्टेशन यांना दिली आणि त्यांनी तात्काळ जाऊन या दोन ट्रकांवर कारवाई केली. आरोपी तात्काळ तिथून फरार झाले होते आणि हे दोघेही ट्रक तिथे बंद पडले होते. आमचे लोकांनी जेव्हा याची झडती घेतली त्यावेळी त्याच्यात मोठ्या प्रमाणात गांजा असा आढळून आला. त्यापैकी जे ओरिसावरून ओरिसाचे नंबर प्लेटचा जे ट्रक होता OR04L2023 या ट्रकमध्ये एकूण 12 बोरे गांजा प्लास्टिक थैल्यामध्ये बांधलेला दिसून आला, ज्याची किंमत जवळपास 18,40,000 होती. आणि तसेच एक ट्रक AP16TW0949 असं 4 बोरी त्याच्यात दिसून आले, ज्याच्यामध्ये जवळपास 6 लाखाचा माल होता. या दोघेही ट्रकची किंमत घेऊन जे टोटल झाला होता ते 64,63,000 असा माल आम्हाला मिळून आला. आणि हे ट्रक जे होता ते आधी आंध्र प्रदेशवरून भुवनेश्वर आणि भुवनेश्वरकडून सुरत येथे जात होता आणि गोंदिया येथे त्यांचा डम्पिंग पॉइंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीही आम्ही त्यांचा शोध घेऊन तपास हे ताब्यात घेतले आहेत आणि या आरोपींकडून आम्ही पुढची माहिती काढत आहोत.